सिंधी समाजातील दोन युवकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा खामगाव येथे निषेध करण्यात आला आहे. दुर्ग येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी खामगाव शहरात सिंधी समाज बांधवांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी निवेदन सादर करून दुर्ग येथील पोलिसांनी केलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध नोंदविण्यात आला. दुर्ग छत्तीसगड येथे एका वर्तमानपत्राचे ब्युरो चीफ यांच्याकडून सिंधी समाजातील एक युवक व व्यापारी यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून पोलिसांनी एकतर्फी कारवाई करून हातकडी लावून आपत्तीजनक शब्दाचा वापर करून शहरात फिरवून अपमान केला. पोलिसांनी दबावामुळे दोन्ही निर्दोष युवकांना कुख्यात अपराधी सारखी वागणूक दिली आणि सिंधी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देशातील सर्व सिंधी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यापुढे दोषी पोलीस आणि कारणीभूत असलेल्यांवर योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी करीत बुधवारी खामगावात सिंधी समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील सर्व सिंधी बांधवांनी दिवसभर आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंदर ठेवून निषेधही व्यक्त करण्यात आला. दरम्यान आज शहरातील सिंधुत भवन येथून समाजातील बांधवांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर तेथे निवेदन सादर करण्यात आले. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक घुगे यांनाही निवेदन सादर करण्यात आले.